चाची पुकरानी आदि कतनार लचकत मान मुलत जिदगरानी Welcome you all to Rachna's Now Angel World. Me, I'm Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आता actually वाजले आहे सकाळचे 10:30-11. मस्त अंघोळ झाली आहे, freshen up झालोय, breakfast झाला आहे, आणि आज जशी सुट्टी आहे तर खूप साऱ्या दिवसांपासून धावपळ होती. सो आता आम्ही सगळी घराची जे पण पसारा आहे सगळं mess clean up करणार आहोत. सो रचना पण आवरते. आणि येस, जसं तुम्ही बघालच आम्ही कसं सगळं ऑर्गनाईज करत आहोत. सो स्टे ट्यून्ड. सो घरातला सगळा जो मेस होता, पसारा होता, सगळं क्लीन करून आवरून झाला आहे. आणि आता आहे लंच टाइम. आणि रचनाने आज स्पेशल केलं आहे नॉनव्हेज. म्हणजे स्पेशल नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज मध्ये स्पेशल केलं आहे. आणि ते आहे चिकन. आजकाल सनीला काही काय म्हणतात ते वेगवेगळ्या रेसिपीज नाही आवडत. नॉर्मल ट्रेडिशनल जी चिकनची रेसिपी असते तीच त्याला आवडते. सो आता आम्ही मस्त जेवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय चिकन मसाला आणि भाकरी जी मी नाही बनवली आहे. खूप लोकांना नेहमी प्रश्न पडतात की तुम्ही भाकरी दाखवतात पण तुम्ही बनवत नाही. सो मला भाकरी नाही आहे, भाकरी मी नाही बनवली आहे. नाही सर, चुकर गॉड ब्लेस यू. चालली तू कुठे? चालली कुठे? चालली बोले सांग, तू कुठे चालली? लावते मी, तू कुठे चालली? सो आता वाजले संध्याकाळचे 7:15 आणि मी चालली आहे, मी आणि नायसा चाललो आहोत आईकडे. सनी चालला आहे क्लिनिक. सनीचं संध्याकाळचं क्लिनिक आहे. सो तो क्लिनिकला चालला आहे. नायसा से हाय. नायसा ॲज युजल सुपर एक्सायटेड आणि आता एकदम मस्त झालं आहे. तिची बॅग घ्यायला लागले तेव्हापासनं स्वतः स्वतःचं सामान उचलते. सो चला लेट्स गो अँड मीट आई. आईला तुम्हाला भेटवते. आईची फुल तयारी चालू आहे. काय करते आई? यम्मी यम्मी चिवडा. हॅलो, आमच्याकडे 12 महिने चिवडा असतो. म्हणजे लागतोच आईला तर लागतोच लागतो चिवडा. आजी असायची तर आजीला पण लागायचं नाश्त्याला चिवडा. म्हणजे असं काही नाही की दिवाळी म्हणून चिवडा करा. 12 महिने चिवडा चालू असतो. ती करते ती वागा होतो. काय करते नायसा? सेल्फी काढते. हा सेल्फी काढ. दे तिला दे. चला काय समजतंय काय माहित. काय सगळं तुम्ही बघत असाल ते आहे दिल्लीला जी शॉपिंग केलेली कुरिअर केलेलं ते आत्ता आलंय. ते आईकडे पोहोचवायचं आमची आईकडे जागा जास्त आहे ना म्हणून. बाबू बाबू काय गिफ्ट केलेलं? कोणी गिफ्ट केलं?
सो थँक्यू सो मच. प्लीज ज्याने पण गिफ्ट केलं ना प्लीज मला कमेंट करा. थँक्यू सो मच गिफ्ट साठी. एवढं सामान आणलं आई दाखव तोंड अबुनीचा जास्त पसार आहे घरात. फाल्गुनी मला वॉर्डरोम मध्ये एवढी जागा ठेवली आहे की मला कपडे अर्धे लागतात. वॉर्डरोम एवढा मोठा आहे माझी जागा एवढी बाबू. सो आईने असं फिश मसाला बनवलाय आणि नॉर्मल भाजीचा मसाला नाही भाजीचा मसाला. हा नायसा. सो आई आता फ्री झाली आहे. चिवडा बनवलेला आहे मसाले बनवलेत आणि फाल्गुनीचा पसारा. नायसा. सो आई आम्ही कसे होतो लहानपणी. दोघी पण समजूतदार होत्या. समजूतदार म्हणजे मी तुम्हाला त्याचं वर्णन तसं लावलेलं घाटपणा नव्हत्या करायचा. मेन म्हणजे आजी आजोबा घरा मला त्यामुळे आजी आजोबांनी पण म्हणजे मी कधी तुम्हाला ओरडली मारायला लागलं ते असं जवळ नव्हते घेत का ते असं हे नव्हते करत का. मग नंतर मग त्यांना वाईट वाटायचं मी मारायची वगैरे ते नंतर समजून सांगायचे. तुमच्या देखत नव्हते सांगत ते. मग काय असं माहिती का आजी आजोबांनी जवळ घेतलं ना जेव्हा आई बाबा ओरडतात ना आजी आजोबा जवळ मग मुलांना माहिती असतं आजी आजोबा आपल्याला जवळ घेतात आणि त्यामुळे मग ते अजून हट्टी होतात. मग ते जरासं काय त्यांना दिलं नाही दिलं तरी ते रडायला लागतात आणि मग त्यांना माहिती असतं आजी आजोबा जवळ घेतात. पण या आजी आजोबांनी असं नाही केलं. आजी आजोबांनी खूप चांगलं वळण लावलं मुलांना दोघींना पण. आणि जरी म्हणजे त्या लहान होत्या तर त्याची आता 10 वर्षाची होती फाल्गुनी 5 वर्षाची होती. तर दोघींना राजाला तरी असं कळत होतं फाल्गुनीला कळत नव्हतं पण तरी पण त्यांना असं वडिलांची म्हणून जाणून नाही दिली आजी आजोबांनी. आणि मेन म्हणजे मला सुद्धा खूप सपोर्ट केला. आणि दुसरं म्हणजे मी मला त्यावेळेला 2 व्हीलर शिकवलेली तर मुलींना स्कूल मग मी त्यावेळेस सगळं अंतर सोडूनच दिलं म्हणजे एवढी ह्याच्यामध्ये गेली का मी नाही चालवलं आता 2 व्हीलर. पण त्यांनी म्हणजे आजोबांनी मला नाही तर तुला चालावंच लागेल आणि फाल्गुनीला पहिल्यांदा घेऊन गेले तर फाल्गुनी अजून त्याच्यावरनं हुशार. आई माझे केस नाही उडत तू फास्ट चालव. आई तू फास्ट चालव तू केस नाही उडत. म्हणजे तिने मुलींनी सुद्धा चांगलंच हे केलं मला सपोर्ट केला आणि त्यांनी सुद्धा कोणत्या बाबतीत कधीच हट्टपणा केला नाही कधीच कोणत्या बाबतीत हट्ट. मी जसं त्यांना वाढवलं तशा त्या वाढल्या. आजी आजोबांनी लाड केले मावशीने लाड केले आत्यांनी लाड केले आत्यांनी खूप केलं भरपूर केलं मावश्यांनी पण केलं. आणि म्हणजे प्रत्येक सुट्टीमध्ये न्यायच्या दोघींना कधी असं जाणूनच दिलं नाही का तुम्हाला असं कोणत्या वडिलांची कमतरता आहे. मी सगळ्यांनी फॅमिलीने खूप खूपच प्रेम केलं खूप प्रेम केलं. फाल्गुनी तर 2.5 वर्षाची होती तेव्हाच मावशीकडे आणि आत्याकडे गेली होती त्यावेळेला ते होते. पण त्यानंतर पण त्या म्हणजे सुट्टीला जायच्या आणि कोणत्या बाबतीत कधीच हट्टपणा नाही केला स्कूलमध्ये ना. आणि मी पण त्यांना म्हणजे भासून दिलं नाही तुम्हाला जाणून दिलं नाही. गोडीत गुलाबीत सांगितलं का बरोबर याच्या ठिकाणावर व्यवस्थित जायचं. कोण लहानपणापासून तशीच सवय लावली. आणि मेन म्हणजे लहानपण जसं माझ्यावरती हा प्रसंग आला म्हणून मी असं शिकवले यांना दोघींना पण का तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहायचं तुम्ही तुमचं करायचं. मी स्कूलमध्ये जायची ह्याला ओपन हाऊसला जायची पण या त्यांना पुढे करायची दोघींना. कुठेही बाहेर जायला निघालो ट्रेन बस जायची तर मी रचना सांगायची जा तिकीट काढ. असं करून करून त्या दोघींना पण मी असं म्हणजे हे केलं की तुम्ही तुमचं स्वतःचं स्वतः करायचं. 10वी 12वी झाल्या तरी असंच झालं ॲडमिशनला वगैरे त्या स्वतःच्या स्वतः. फाल्गुन रचनाला थोडं मी मदत केली रचनाने फाल्गुनीला मदत केली आणि असं जाणवूनच नाही दिलं का त्या ॲक्च्युली पहिले म्हणजे त्या स्वतःच्या मेरिट लिस्टवरती पुढे मला कुठेही त्यांना पैसे भरायला नाही लागले. स्वतःच्या याच्याने म्हणजे शिक्षणाच्या याच्याने शिक्षण दोघीजणी हुशार होते त्यामुळे कुठेही पैसे भरायला लागले नाही का कुठे वशीला लावायला लागला नाही. त्यांचं फर्स्ट लिस्टमध्ये नाव यायचं कुठेही. त्यांचं 12वीचं पण व्यवस्थित झालं म्हणजे कॉलेजचं पण चांगलं झालं स्कूलचं पण व्यवस्थित झालं
आणि त्यांच्या नावाने मला ओळखायची स्कूलमध्ये वगैरे, काही रचनाची आई, फाल्गुनीची आई. आणि एक पहिले म्हणजे मला हे कोणी क्यू केलेले आवडत नव्हते, का बाबा ह्यांना वडील नाही आहेत म्हणून असं नाही. मी त्यांना त्या याच्यामध्ये शिकवलं की तुम्ही असं वागायचं, आपल्याला कोणी म्हणजे वडील नाही आहेत म्हणून कोणीच आपल्याला क्यू नाही करायला पाहिजे, का कोणी असं बाबा हिला वडील नाही पाहिजे हिला मध्ये असं नाही. त्यांनी त्यांच्या त्यांना शिकवलं मी का आपल्याला असं कोणी बोलायला नाही पाहिजे, का आपण आपल्या हिमतीवर पुढे जायचं. आणि मेन आजी आजोबांची अतिशय त्यांना खूपच म्हणजे साथ मिळाली. आजी तर अतिशय हुशार, खूप हुशार होतं. त्या मराठीचा अभ्यास मला नाही घ्यायला लागला, आजीच घ्यायची दोघींचा. खूप म्हणजे त्यांनी दोघांनी खूप साथ दिली म्हणून आज इथपर्यंत आलो. आणि त्याच्यामुळे त्यांना त्या तशाच सवय लागल्या. तुम्हाला असं दिसत असेल का या मोठ्या मोठ्या ठिकाणी जातात पैसे उडत, पण नाही, आतली गोष्ट तसं नाही आहे. ते व्यवस्थित बजेट बसून सगळं करून त्याप्रमाणे जातात हॉटेलला मोठ्या मोठ्या. कसं आपल्याला जेवढं खाता येईल, आपल्याला जेवढं संपेल तेवढंच मागवणार, त्या भरमसाट असं मागवणार आणि बिल भरमसाट करणार हे नाही. तेवढं त्यांना मी वळण लावलं, जिथे आपल्याला हित करायचं तिथे करायचं, जिथे पैसे उडवायचे तिथे उडवायचे. आणि प्रत्येकामध्ये जसं चांगले गुण असतात ते वाईट गुण पण असतात, तसे पण त्यांच्यामध्ये आहेत, नाही असं नाही, पण ते त्याच्यामधून पुढे गेलेले आहेत. त्यांचे चांगलेच गुण आहेत असं नाही, आहेत पुढे पडतात, कुठेतरी कुठं रागावणं आहे कुठे. आम्हाला मेन त्या दोघींना मी हेच शिकवलं, खोटं आम्हाला चालत नाही, जे आपल्यातून चूक झाली तो बोलायचं. खोटं हा प्रकार अजिबात नाही. एकदा रचना छोटी होती, ॲक्च्युली ती सिनियरला होती ना, हो सिनियरला होती. आणि तिने तिच्या बॅगमध्ये आणलं एका मुलाचं गोड रबर. तिला विचारते कुठून आणलं कुठून, ही सांगायलाच तयार नाही. मग दोन चार धपाटे दिले, जेव्हा रडली तेव्हा तिला कळलं का हे आपल्याला जमणार नाही. तिथून ते बरोबर त्या आजी कोणाची वस्तू नाही येणार, कोणाचं काय घेतलं तर विचारून येणार. आणि असं अजिबात म्हणजे कोण चोरी हा प्रकार नाही, आणि खोटं बोलणं आम्हाला आवडत नाही. मग ते चांगल्यासाठी खोटं असो नाही तर वाईटासाठी खोटं, खोटं हे अजिबात जमत. जे का असेल ते खरं बोलायचं, आपल्या चूक असेल ते आपण कबूल करायची आणि त्याप्रमाणे पुढे जायचं. त्याच्याबरोबर आम्हाला देवाची पण साथ लागली, आम्ही देवांचं करतो, त्याच्या गुरुची पण त्याच्यामध्ये साथ लागली. त्या दोघींना त्याची त्याच्यामध्ये त्याचा म्हणजे भरपूर फायदा झाला. देव नाही असं नाही, देवाचा पण भरपूर फायदा होतो. देवाने माझे गुरु आहेत त्यांनी पण भरपूर त्यांना म्हणजे का असेल त्यांचा त्यांना थोडाफार तरी आशीर्वाद भरपूर म्हणजे त्याच्यामुळे त्या पुढे पुढे गेल्या. एकदमच इमोशनल झाली, पण आई जे पण बोलली दॅट इज ट्रू. आणि मी आईने आम्हाला जे शिकवले तेच मी ट्राय करते की मी नायसाला सुद्धा शिकू. कधी कधी नायसा जे आई आता बोलली की मी ते खोड रबर घेऊन आलेले, आय स्टील रिमेंबर की आईने मला किती मारलेलं त्याच्यावरती. म्हणून आताही नायसा जेव्हा कोणाची पर्स वगैरे घेते ना मला पण राग येतो. म्हणजे मी तिला तेच शिकवते की विदाऊट परमिशन आपण कशाला हातच नाही लावायचं. आत्ता कुठे सवय लागली तरच ती मोठेपणी होईल. आणि आता एवढी हे झाले ना जसं, आणि आई बोलली की आम्हाला खोटं नाही चालत. म्हणून कधी कधी असे कमेंट्स येतात तर तुम्ही त्याला म्हणतात की आम्ही उद्धट होत, आम्ही आगावोत, पण आम्हाला ते पटतच नाही, पटत नाही म्हणून आम्ही बोलतो. आम्हाला असं चुगल्या हे ते हा प्रकार नाही, जे असेल ते तोंडावर बोलायचं, त्याला त्याचं त्याला हा प्रकार नाही अजिबात. कारण दुसरं म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असं का, मी त्यांच्याजवळ सतत बसून असा अभ्यास घेतला नाही, हे अभ्यास करा मला दाखवा, अजिबात नाही. काय काय मुलांचं अजून बघते 10वीपर्यंत आई जेव्हा जवळ बसेल तेव्हा ते अभ्यास करतात, हा प्रकार कधीच घडला नाही. आणि जसं आई बोलली की तिने आम्हाला खूप इंडिपेंडेंट केलं आणि दॅट इज व्हेरी ट्रू. कारण आम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर मला नाही वाटत आईने आमचे कधी कॉलेज बघितले. आम्ही सगळं काही आमच्या स्वतःहून केलंय. फाल्गुनीला एक थोडंसं बूस्ट केल्यानंतर फाल्गुनीने तिचं पूर्ण एज्युकेशन लाईक ॲडव्होकेटपर्यंत ती स्वतः सगळीकडे ट्रॅव्हल करायची, तिला तेवढा तिला कॉन्फिडन्स आला. आणि हे आईनेच नाही तर आजी आणि आजोबा दोघांनी सुद्धा आम्हाला तो कॉन्फिडन्स दिला की जा तुम्ही करू शकतात. कारण पुढच्या काय म्हणतात आयुष्यात पुढे ह्या जगात तुम्हालाच एकट्याला सगळ्यांना फेस करायचं आहे. सो आम्ही एक इम्पॉर्टंटली ना मम्मीने आम्हाला एक पॉकेट मनी सेव्हिंग चांगलं शिकवलेलं. म्हणजे जसं आम्हाला समजायला लागलं ना, शी यूज टू म्हणजे आम्हाला जर 20,000 25,000 असे अकाउंटमध्ये ती ट्रान्सफर करायची,
आणि त्याचं म्हणजे असं नाही की एका टाइमला संपवायचे वर्षभर, आणि त्याच्यातूनच आम्हाला दिवाळीचे कपडे असो आम्हाला काही शॉपिंग ते तुमच्यावरती वर्ष एक महिन्यात संपाना तर वर्षभर, पण ते चीज टू गिव्ह अस की तेवढं. मग बाहेर गेल्यावर एक छोटस पेन्सिल का असो की पेन का असो ते तुम्ही तुमचं घ्या, तुम्ही तुमचं घ्या. आम्ही कधीच असं गेलो नाही की तिच्याकडे मागितलंय की आम्हाला तू हे दे ते दे, आणि तिचं नेहमी असतं तुम्ही कुठेही जा तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे असायलाच पाहिजेत. म्हणजे तुम्ही खर्च नका करू, पण यू नेव्हर नो की पुढे कोणती काय सिच्युएशन होणार आहे. म्हणून ती आम्हाला एवढी सवय झाली ना, कुठेतरी चोर कप्प्यात कुठेतरी ते पैसे असतात आमचे. ऍक्च्युली यांच्या पप्पांचं तसं होतं, कारण मी बाहेर जायची तर मला सांगायचे का ही एक नोट आहे त्या 500 रुपयाची वगैरे ही बाजूला ठेवून द्यायचं. पण मी जेव्हा बाहेर ठाण्याला जाऊन कोर्स केला ना फाल्गुनी, एकदम 7 महिन्याची होती, तर त्यांनी ते शिकवलं आणि आजीने पण शिकवलं का बाबा स्वावलंबी कसं बनायचं, आपण आपलं आपण आपलं सगळं स्वतः करायचं, हे आजीने शिकवलं. आणि मी ते एकदम खेड्यातली मुलगी होती, म्हणजे फक्त मी एक ग्रॅज्युएट झालेली होती. आम्ही तिथल्या तिथे शिकलेलो, वडिलांनी पण आम्हाला तसंच केलं होतं का तुमचं, तुम्ही आई वडिलांनी आम्हाला असं शिकवलं होतं की तुमचं तुम्ही पुढे पुढे जायचं. आणि मी ग्रॅज्युएट होऊन इथे आली होती, पण नंतर माझ्यावरती हा प्रसंग आल्यावरती मी आपोआप त्यातून उभी राहिली. कारण ह्यांनी मला, ह्यांच्या पप्पांनी अगोदर 4 दिवस अगोदरच मला मुंबई अख्खी फिरून आणलेली, आणि हे पण सांगितलं होतं की तू आता एकटी जाऊ शकशील कुठेही, अशा पद्धतीने त्याने आम्हाला बाहेर शिकवलं होतं. आणि या पद्धतीने मी माझ्या मुलींना शिकवलं का बाबा असं नाही का, या पहिल्या दिवशी कॉलेजला गेल्यापूर्वी मी ह्यांच्या बरोबर गेली नाही, असं असं जायचं, असं असं तुम्ही जा बरोबर त्या जायच्या. म्हणजे लिटरली सगळं ट्रेन ट्रॅव्हलिंग बस ट्रॅव्हलिंग हे आम्ही स्वतःहून केलंय. म्हणजे आम्ही घाबरत घाबरत जायचो, पण आम्ही हे केलंय कारण आम्हाला पण माहिती होतं अंडे अनलेस आम्ही हे ट्राय नाही करणार तोपर्यंत, कारण सगळीकडे आई नसणारच आहे आमच्या बरोबर. आम्हाला पुढे आजी सुद्धा म्हणजे 60-65 वर्षाची होती तरी पण त्या स्वतः एकट्या मुंबईला जायच्या, एकट्या चेंबूरला जायच्या, इकडे जायच्या. म्हणजे त्यांनी आम्हाला खूप शिकवलं. आजी आजोबांचं म्हणजे आमचं घरातलं वातावरणच तसं होतं, म्हणून नेहमी आमचं सांगणं असतं की तुम्ही सुद्धा तुमच्या घरात असंच काहीतरी एक क्रिएट करा. म्हणजे आमचं काय असायचं का रात्र झाली आम्ही जेवायला एकत्र बसायचो, आणि त्यावेळेला हे आजी आजोबा सगळ्यांना बोलायला द्यायचे, बाबा आज काय झालं, आज काय नाही, ते मेन होतं एकमेकांशी संभाषण, हे महत्वाचं होतं. म्हणजे ती एवढी सवय झाली आहे ना, आता सुद्धा मी आणि फाल्गुनी ऍट द एंड ऑफ द डे आमच्या आयुष्यात म्हणजे असं नाही, आम्हाला ऑफकोर्स आई आहे शेअर करावं असं वाटतं, पण ती एक सवय झाली आहे की काहीही झालं असेल ना आम्ही सगळं आईला सांगतो. नायसा काय बोलली, मग फाल्गुनीच्या घरात फाल्गुनीने आज काय रेसिपी बनवली आहे, मग ती कोणत्या प्रकारे बनवली आहे, ते सवय झाली आहे. मग आम्ही आज काय शॉपिंग केली, गॉसिप नाही पण हे आमच्या म्हणजे इनफॅक्ट मम्मीला नंतर कळतं, अच्छा हा भेटले असतात तर ती आम्हाला नंतर फायर करते की हे बोलत आहे. तुम्हाला असं शिकवलं नाही का हा असा बोलला तो तसा काही, तुम्ही तुमचं टॉपिक काढलं ना तो सगळे सगळ्यांचं असतं की नाही बाबा ते सोडून दुसरं काहीतरी, कारण सतत तेच असं आईने आमचं अपब्रिंगिंग केलेलं आहे. कारण नेहमी सगळ्यांचेच प्रश्न येतात की आम्ही कसे वाढलो, आणि आम्ही जसे आत्ता तुम्हाला दिसतो ना मी आणि फाल्गुनी आम्ही तसेच आहोत आधीपासून. फाल्गुनी थोडीशी हायपर होते, पण स्टील म्हणजे आम्हाला दोघींना सुद्धा सेम संस्कार दिलेले आहेत, आणि आज आम्ही तेवढेच काय बोलतो आफ्टर लग्नानंतर आम्ही आईने आम्हाला जे शिकवले तेच आम्ही पुढे आता चालवतो. तसं तुम्ही बघतायत नायसामध्ये सुद्धा की मी ट्राय करते की मी सुद्धा तसंच नायसाला. महत्वाचं म्हणजे माणसं धरून ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कधी कोणी काही उपयोगाला येईल काही सांगू शकत माणसं, आणि नाही जरी आलं तरी माणसं धरून ठेवा. कारण आमचं सगळं कुटुंब तसंच आहे का, आम्ही एकमेकांना पकडून आहोत, असं नाही का बाबा याला नाही विचारलं त्याला नाही विचार, मान ते महत्वाचं आहे. आणि मी यांना ते दोघींना तेच सांगितलं, आता तुम्ही सासरी गेलात ना तर माणसं पकडून ठेवायची, सासू सासरे आपल्या घरातले जे कोण असतील त्यांना हे करून ठेवायचं. होतात भांडणं, होतात सगळं होतं, पण ते तेवढ्यापुरतं करायचं ना आपलं, आपण पुढे जायचं.